तर मित्रांनो, कव्हर पेज वाचून तुम्हाला लक्षातच आलं असेल की व्हिडिओ कशावरती आहे. मी आज आलो होतो हिरानंदनी इस्टेट ठाणे इथे. सकाळपासून इथे आपलं काम चालू होतं. दुपारी भूक लागली, नाश्ता न्यावा म्हटलं तर नाश्ता करायला म्हणून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेलं हे पाणीपुरी सेंटर दिसले. कुतूहला पोटी मी म्हटलं जाऊन दादाला विचारपूस तरी करावी की नेमकं कोण आहे, कुठून आलंय, काय आहे. आपण बघू शकतो की हे दोन भाऊ आहेत. हे भाऊ नांदेडवरनं आलेत. आपली अस्सल गावठाण मराठी बोलणारे हे दोन भाऊ गेले 2 वर्ष इथे हा गाडा चालवतात. सुंदर पद्धतीने सर्व्हिस देतात. आम्ही 3 पाणीपुरी प्लेट खाल्ल्या इथे. आणि पाणीपुरीचे हे वेगवेगळे प्रकार असतील, जसे पाणीपुरी असेल, सेवपुरी असेल, दहीपुरी असेल, रगडापुरी असेल, असे प्रत्येक प्रकार हे लोक इथे देत आहेत. दोघंही बोलायला एकदम चांगलं व्यक्तिमत्व आहे, काम करायला चांगलं व्यक्तिमत्व आहे, सेवा द्यायला चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपण ठाण्यात या बाजूला कुठे असाल, हे रितू टॉवरच्या आजूबाजूला यांचा हा गाडा आहे. रितू टॉवर आणि आपलं हिरानंदनी इस्टेटच्या इथे यांचा गाडा आहे. आपण इथे गेला तर या दोन भावांना नक्की भेटा आणि भेटल्यानंतर पाणीपुरीचा आस्वाद घ्या. आणि इथे आल्यानंतर पाणीपुरी कशी वाटली हे मला नक्की सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांची जय बोलून या व्हिडिओचा मी शेवट करतो. धन्यवाद. जय शिवराय. जय